4 पर्यंत त्या पठ्ठ्याला गुलाला लागला नव्हता. 2004 ला शिवसेनेने तिकीट दिल्यावर गुलाल लागला. 2004 च्या त्या गुलाला नंतर परत त्यांना अहंकार चढला, म्हणाले मी शिवसेनेमुळे नाही, शिवसेना माझ्यामुळे आहे. 2009 ला लोकांनी उचलून आपटला. काल मी शंभूराजे देसाईंच्या मतदार संघात होते. शंभूराज देसाई बघा बरं का, आपलं कायम आपण गावाकडचे माणसं आहे, तुमच्यासारखे काही कार्पोरेट लय बोलता येत नाही. आमच्या गावाकडे सरळ साधी म्हण आहे, शेळीनं हुताचा मुका घ्यायला जाऊ नये. साधी म्हण, साधी गोष्ट आहे बरं का. भांडण कुणाचं लागलंय? आदित्य साहेबांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मी तुम्हाला आव्हान करतो, चॅलेंज आहे माझं तुम्हाला की तुम्ही वरळीत या आणि निवडणूक लढवून दाखवा माझ्या विरोधात. ते म्हणले असं नाही. बरं असं नाही का, चला आम्ही तसं करतो. कस? इलाका तुम्हारा धमाका हमारा. अपने अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. चलो एकनाथ राव, आम्ही तुमच्या ठऱ्यात येऊन निवडणूक लढवून दाखवतो. ऐका ना यार, तुमची तुम्ही ठाण्यात उभे राहा, ठाण्यात राजीनामा द्या आणि निवडणूक लढायची तयारी आहे. आता चाललंय बोलणं दोन माणसाचं. मागं येऊ नको म्हणलं तर कुण्या डब्यात बसू करायची? शंभूराज देसाईंची काही गरज होती का? उगच मग शंभूराज, अरे तुम्ही आधी इथून तर निवडणूक लढवून दाखवा. कुठून? पाटणमधून. ज्या पाटणमध्ये 2004 पर्यंत त्या पठ्ठ्याला गुलाल लागला नव्हता, 2004 ला शिवसेनेने तिकीट दिल्यावर गुलाल लागला. 2004 त्या गुलाला नंतर परत त्यांना अहंकार चढला, म्हणाले मी शिवसेनेमुळे नाही, शिवसेना माझ्यामुळे आहे. 2009 ला लोकांनी उचलून आपटला की बघ तुला आम्ही काय करू शकतो. बरं मग 14 ला परत निवडून आले लाईनीत आल्यावर. आता 19 ला निवडून आले शिवसेनेच्या मतावर निवडून आले. आता 19 ला निवडून आल्यावर परत आता सांगताय सुषमाताई होऊन गेल्या तरी माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. किती घमंड, किती घमंड. अरे दादा, घमंड तो अक्सर पहाडों का भी टूटता है. साला शंभूराज और प्रकाश सुर्वे क्या चीज है?